एलएन पीछे साहिबान ना फोन लो सकाळ पर्यंत आपण थांबणार आहोत का? काय सांगायचं? मी बोलतो फुलला. हॅलो, हा एक मिनिट. हेलो सर, वीरेंद्र भैया, सॉरी टू डिस्टर्ब यू एट दिस आवर सर, बट देयर इज अ बैड न्यूज. माय मॉम एक्सपायर्ड. या सर, शी हैड गॉन डाउन टू गोवा एंड शी एक्सपायर्ड ओवर देयर. सो सर, I'm leaving for Goa and I'll be back in 2 or 3 days. Yeah, I'll get back to you. That's okay, sir. Yeah. Sorry for the delay. Take your phone now. हॅलो ताई, मी प्रीती बोलते, यांच्याशी बोला. हॅलो ताई, ताई आई गेली. कॅन्सर झाला होता गोव्याल. हा, मी आणि प्रीती निघतो आहोत गोव्याला. पणजीच्या 3-स्टार हॉटेलमध्ये आम्ही तुमची वाट बघतो. नाही, सगळं तिकडे आल्यानंतर बोलेन मी तुझ्याशी. हो, उद्याच्या शूटिंगचं काय करायचं ठरवलंय? जयदीपला फोन ला. नंबर 4221990. हॅलो, जयदीप आहेत का? हा, वीरेंद्र शिरोडकरांना ते बोलायचं आहे. हो, हॅलो जयदीप. अरे, आपल्याला उद्याचं शूटिंग पोस्टपोन करावं लागेल जरा. हा अगा, आई गेली. नाही, मिळेल त्या फ्लाईटनी मी आणि प्रीती गोव्याला जातो आहोत. हो, नाही, इट्स ओके. फॉर्च्युनेटली माझ्याकडे कॅश आहे आता. नाही नाही, येऊ नकोस. आल्यानंतर बोलूच. नाही, सगळं तिकडेच आटपून येणार आहोत. करतो आल्यावर फोन. मी बोललो आहे.
तू पण एकदा बोलून घे त्यांच्याशी, बी इन टच. चल बाय बाय. या दॅट्स ओके. चहा घेणार का? माझ्या मनात विचार आला, आकांक्षाला जर कळलं नसतं, आय मीन तिने आपल्याला सांगितलं नसतं, तर आपल्याला आईची बातमी कशी कळली असती हो? या सवळ कधी वाटलंच नव्हतं. बघ कोणाच. हॅलो. एक मिनिट. हॅलो. हा वीरेंद्र बोलतोय. हां बोला साहेब. हां एक मिनिट. पेन घे, पेन आणि कागद घे. चल. हॅलो. हां ओके ओके सर. ओके सर थँक यू. या थँक्स अ लॉट फॉर द हेल्प सर. या काय झालं? पोलीस स्टेशनमधनं फोन होता. गोव्याला गेल्यानंतर साखरदांडेंना फोन करायचा. इन्स्पेक्टर साखरदांडे ते केस हँडल करतात. निमकरांचंच घर आहे ना की रॉंग नंबर आहे? नाही, निमकरांचंच घर. कोण बोलत आहे आपण? आपण कोण? मी शरद जोशी बोलतोय. आपण? हॅलो, मी मिसेस निमकर. कोण कोण म्हणाल? सौ सुनंदा विजय निमकर. म्हणजे जयाची बायको. नुकतंच लग्न झालं आमचं. खूप आनंद झाला ऐकून. काय काय करता काय आपण? मी रतनबाई कॉलेजमध्ये शिकवते. काय काय शिकवता? सायकोलॉजी. कधीपासून शिकवताय? हो, तुम्ही कॉलेजमधून निघालात आणि तुमच्या जागेवर मी अपॉइंट झाले. ओ आय सी. गुड. अभिनंदन. तुम्हा दोघांचं लग्न झालं त्या प्रित्यर्थ. अरे वा, अमेरिकेत राहूनही प्रित्यर्थ म्हणण्या इतकं मराठी चांगलं आहे तुमचं. आनंद झाला. अहो ज्याचं ते बिघडतं ना त्याला मातृभाषा बोलताना कमीपणाच वाटतो. म्हणून बिघडत. जया कुठे आहे? हे खालीच नाक्यावर गेलेत. तुम्ही दिलीत तशी मीही एक आनंदाची बातमी देतोय. एक मिनिट. आले. एक मिनिट. मिस्टर शरद जोशी. शरद. अरे हॅलो. जया अभिनंदन. थँक्यू. साल्या शेवटी तुझी शेपटी कापली गेलीच ना. अरे घरी कधीपासून फोन करतोय, रिंगच बसतंय, कोणी उचलत नाहीये. अरे नाही काय झालंय, सुधा तिच्या कॉलेजच्या अधिवेशनासाठी नागपूरला गेले आणि मुली इकडे तिकडे कुठेतरी गेलेत. एनिवे मी परवा इथून निघतोय. आणि आणि डायरेक्ट बंगलोरला जातोय. तिथल्या युनिव्हर्सिटीनं बोलवलंय, बघून घेतो काय म्हणतात ते. तिथलं काम आटपून मुंबई. किती दिवस? किती दिवस काय, कायमचा येतोय. अरे सांगतो का? अरे छान छान. अरे काय काय फर्स्ट क्लास बातमी दिलीस तू. तूही दिलीस की? पण हे बघ, हे मी मुंबईला येईपर्यंत सुधाला हे कळता कामा नाही. कळलं? आय वॉन्ट टू गिव्ह हर सरप्राईज. अरे पण नाही नाही नाही, पण बिन काय नाही. टेक केअर. अरे प्रवासात सांभाळून राहा जरा. बरं बरं चल ठेवतो. मुलींनाही सांग. बरं बरं फोन ठेवतो. बरं सुधाला सांगू नको. इतके दिवस
दूर राहून सुद्धा शरद देतोय कायमचा. ए सोनंदा इकडे. हो आले ताई, चहात बुडवायला काहीतरी आण ना. तू आण ना, सगळं काही आयत लागतं तुला, मी नाही जाणार. प्लीज लाडात येते. ताई लवकर आण, मला भूक लागली आहे. हो ग बाई, जरा थांब ना. पहिला चहा असाच प्यायचा असतो. चिडतेस काय, घे छान कुरकुरीत आहेत. ए अनु, कुरकुरीत बिस्किट चहात बुडवून काय ग उपयोग, कुरकुरीतपणा जातो ना त्याचा. मला असच आवडतो. असच खा. हाय, काय चाललंय? मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. सकाळी सकाळी तुझ्याच चहा प्यायला आलो. मावशीने नाही दिला. दे. पण एवढ्या पहाटे कसा आलास? पहाटे पहाटे जरा घड्याळात वाजले किती बघ तू. आणि मला सांग, काल तुम्ही दोघी होतात कुठे? तुमची आई नागपूरला गेली तर तुम्ही लगेच रात्री बेरात्री. हा चाय काका, आईने तुला आमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय वाटतं. प्रश्न विचारतोय एवढे सगळे आणि आम्ही काय आता लहान नाही होत रात्री म्हणे. येडूबाई, लहानपणी घरात काळोख असलं तर दरवाजा उघडायला घाबरायची तू आणि आता रात्र बाहेर जाता. पण मला सांगा, तुम्ही काल दोघी होतात कुठे? हा फोन करून करून हात दुखायला लागले. एक आनंदाची बातमी होती तुम्हाला द्यायची होती म्हणून मी सकाळी उठून येत आले तर तुम्ही माझ्या अंगावर ओरडता. सांग ना सांग ना. सॉरी बाबा सॉरी. येती जाऊ दे, आधी काय आनंदाची बातमी सांग ना. काल तुम्ही गेला होतात कुठे? आईस्क्रीम खायला. तुमची सगळ्यांची भरपूर आठवण काढली आणि भरपूर आईस्क्रीम खाल्लं. आता सांग. काल तुझ्या बाबांचा बंगलोर वरन फोन आला होता. मग त्यांनी आधी इथे फोन केला, कोणी उचलत नाही म्हणून वैतागला होता. मग त्यांनी माझ्या घरी फोन केला. आणि मग तुझ्याकडे फोन केला असेल, पण तिथे पण कोणी नसणार कारण घरी तुझ्या पण कोणी नव्हतं. आम्ही फोन केला होतो. हा मी रात्री घरी आल्यानंतर बोललोय त्याच्याशी. बरं का, गंमत म्हणजे तो उद्या मुंबईला येतोय. अरे बापरे. बोंबा बोंब नको. शरदनी सांगितलंय कुणालाही कळवायचं नाही, मुख्यतः सुधाला. एक पेपर सबमिट करते, उगासीला डिस्टर्ब व्हायला नको. जया काका, आईला कधी काय आणि कसं सांगायचं हे आम्हाला बरोबर कळतं रे. तू बस, मी आज तुझं चहाने तोंड गोड करते. बस मी आले. यस घे बिस्किट खा. कुठलं बिस्किट आहे? खारी खारी. ठीक आहे सगळं ठीक आहे, तू निघ लवकर. हा टाइमपास नको करूस. मी टाइमपास करते, मी पण प्लॅनिंगच करते. बर मला सांग, 5 पुरे का आणखीन काढून आणू? बघ ना, तू विचार कर आणि ठरव काय ते. अगं आणि ऐन वेळी लागलं तर आपण मॅनेज करू. आजी कधी येणार? ती तुला कशाला हवी आहे? अगं तिला सांगायला नको का? आहे ना, मी सांगेन तिला. आली 100 वर्ष आयुष्य. काय झालं? तू तू नि उशीर झाला आपल्याला. बाय. मी नंतर जा आणि लवकर ये. हा काय ग, कुठे गेली? तुमचा दोघींचा घरात पाय टिकेल तर चप्पल. अगं तू अख्ख्या एवढ्या घरात मी आपली भूतासारखी फिरते. आजी घरात एकटी आहे, तिच्याशी गप्पा मारत बसाव्या, तिला कामात मदत करावी, ते काय आहे नाही. इकडे मी सांगते तुला. ये अगं, बस शांतपणे बस 2 मिनिट. आई ग, अनु बँकेत गेली आहे पैसे आणायला आणि मी आहे ना तुझ्या बरोबर गप्पा मारायला. पैसे आणायला बँकेत? अगं माझ्याकडे नाही का मागायचे? मग काय ग, काय खरेदी काय करायची एवढी? खरेदी नाही आजी. मग आजी, बाबा परत येत आहेत. म्हणजे ते इथेच आहेत, भारतातच आहेत, बँगलोरला आहेत आणि 2-1 दिवसातच मुंबईत येत आहेत. छान. आणि हे तुम्हाला आज सांगतेस? अगं इतकी आनंदाची आणि महत्वाची बातमी मला इतक्या उशिरा? थांब सुद्धाला सांगते मी. नको 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 प्लीज आजी, आईला इतक्यात नको सांगूस. आजी प्लीज.
मला सुद्धा तुझ्याप्रमाणेच आईला सांगायची इच्छा आहे, पण बाबाने सांगितलंय. बाबा सांगणार आणि तुम्ही ऐकणार. अगं पण मला सांग, एक ना एक दिवस कळणारच ना, ते कधीतरी भेटतीलच की नाही. असं आर्ग्युमेंट मी नाही करू शकत बाबांबरोबर. आजी बाबांनी मला रिक्वेस्ट केली आणि मला हो म्हणावंच लागलं. मी ठरवलंय, बाबा येण्याच्या खुशीत बाबांना हवं तसं हवं ते करायचं. आईचा विचार न करता. आजी, आई बाबा बऱ्याच वर्षांनंतर भेटणार आहेत एकमेकांना, म्हणून मला वाटतं आपण यामध्ये पडूच नये. अगं आणि दोघांच्याही भावना इतक्या तीव्र आहेत हे त्यांना ज्यावेळी कळेल ना, त्यावेळी तेच मार्ग काढतील यातून. आजी मला फारसं आठवत नाही, मी बाबांबरोबर राहण्याचा धरलेला हट्ट आठवतो. बाबांनी काढलेली पण मला फारशी न पटणारी समजूत आठवते. नक्की कारण कळत नव्हतं, पण अर्धवट कानावर पडायचं. कधी कधी तर मुद्दामून कानावर पडावं अशी व्यवस्था करायची लोक. जाऊ दे ग, व्यक्ती तितक्या प्रकृती. झालं गेलं उबाळण्यात आता काय अर्थ आहे का? आणि जे काही झालं त्याची शिक्षा दोघांनी पुरेपूर भोगली. तुला एक गंमत सांगू, तुझ्या बाबांना पहिली मुलगीच हवी होती, तू झालीस ना, तेव्हा तुला घेऊन घरभर नाचले होते ते, पहिली बेटी धनाची पेटी म्हणून. खूप प्रेम होतं तुझ्यावर. तुला जरा कुठे काही अगदी सर्दी पडसं झालं ना की असा जीव खाली भरवायचा त्यांचा. तुला शाळेत घातलं तो दिवस, ते म्हणाले सुधाला तू जा कॉलेजला, मी हिला घेऊन जातो शाळेत, तिच्याबरोबर बसतो शाळा सुट्टीपर्यंत, शाळा सुटली की तिला घेऊन घरी येतो. आई काय म्हणाली यावर? ती कसली जाते ग कॉलेजला, तुम्ही तिघ शाळेत गेलात, शाळेच्या दारात पाऊल टाकतय ना टाकतय तर तू आई बाबा म्हणून भोकाड पसरलंस. तुझे बाबा तुला घरी घेऊन जायला तयार झाले होते, पण सुधाच्या खंबीरपणापुढे त्यांचं काही चाललं नाही. आईचा हाच खंबीरपणा खूप महत्वाचा आहे आजी. तुम्हाला आयुष्यात जर काही करायचं असेल ना तर खंबीर असणं खूप महत्वाचं आहे, आणि म्हणूनच याबद्दल काहीही सांगायचं नाही आईला. अगं प्लीज आजी, प्लीज प्लीज, आईच असेल मी घेते तू बस. अगं हॅलो. हॅलो वीरू. हा अनु बोल. अरे वीरू, मला पैसे पाहिजे होते. बाबा येणार आहेत ना अमेरिकेहून, म्हणून मी आणि ताई पार्टी अरेंज करतोय, आणि आई गेली नागपूरला. कशाला? अरे ती आता सरकार आहे. आजचा युवक आणि गुन्हेगार जगत, ह्याच्यावर तिला काहीतरी रिपोर्ट तयार करायचा आहे आणि मग पेपर सबमिट करायचा आहे वगैरे. हे पण हे मी तुला कशाला सांगते? तू काहीतरी विचारून विषय बदलू नकोस. हा आई नागपूरला गेली आहे तर अख्ख्या घराची जबाबदारी तुझ्यावर आली आहे. एवढ्या लहान वयात तुला किती ग. असं काही नाही हा, प्लीज, अशी काही पाळी आली नाही आहे माझ्यावर. आणि त्यात तू मला भरपूर काम आणि पैसे कुठे देतोस घर चालवायला? ते जाऊन दे बघ, मला खूप गोष्टी ठरवायच्यात आता. बाबा परत येणार आहेत ना, खूप वर्षांनी बघणार आहे मी त्यांना. तुला नाही कळणार बाबांना भेटायचं म्हणजे काय असतं ते. लहानपणी बाबा आमच्याशी खूप खेळायचे,
गोष्टी सांगायचे. बरोबर आहे तुझं. नाही बाबा काय असतात ही गोष्टच मला माहित नाही ना ग. त्यांची वाट बघणं तर दूरच. हे सॉरी वीरू, हे बघ मला तुला हर्ट करायचं नव्हतं, मी नकळत बोलून गेले रे. आय एम सॉरी प्लीज. नाही नाही इट्स ओके इट्स ओके. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख करणं मी सोडून दिलंय. ऑफिसला ये, पैसे घेऊन जा. ओके टेक केअर बाय.